भारतीय जनता पक्षाच्या सत्ता काळात सामान्य जनतेला कोणत्या प्रकारचा त्रास देण्यात आला नाही। राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यापासून जनतेला लुटण्याचे काम सुरू आहे। वीज कनेक्शन कापले जात आहे, सामान्य जनतेचे प्रश्न सोडविले जात नाही। त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या वतीने राळेगाव येथे जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। यात भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सरकार जेव्हापासून आलं तेव्हापासून पहिल्या दिवसापासून तर आजपर्यंत फक्त आणि फक्त जन आक्रोशच आहे। जनतेच्या कुठल्याही मागण्या पूर्ण होत नाही। आज प्रामाणिकपणे सांगतो, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते त्या 5 वर्षामध्ये एकही दिवस लोड शेडिंग झालेलं नाही, एकाही शेतकऱ्याचं वीज कनेक्शन कापलं नाही, एकाही कुटुंबाचं घरगुती वीज कनेक्शन कापलं नाही। आणि एवढी आज रोजी या सरकारच्या माध्यमातून पटानी वीज बिलाची जी वसुली सुरू आहे ते सुद्धा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या काळात झाले नाही। हे सरकार फक्त आणि फक्त जनतेला लुटण्यासारखे निर्माण झालेलं आहे, जनतेला लुटत आहे, हाच आजच्या दिनाच्या निमित्तानं जन आक्रोश होता।